कोल्हापूर महानगरपालिकेचं दोन हजार एकोणीस वीसचं सुधारित आणि दोन हजार वीस एकवीसचं नवीन अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज महासभेत सादर झालं या अर्थसंकल्पाची प्रशासनानं अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी या सभेत करण्यात आली घरफाळ्यातील भ्रष्टाचार थांबवण्याची गरज असून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसंच घरफाळ्याच्या प्रत्येक प्रकरणाची छाननी करणं गरजेचं आहे घोटाळ्यामध्ये सापडलेल्या मिळकतधारकांवरही फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जयंत पाटील यांनी या सभेत केली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेची रद्द झालेली अर्थसंकल्पीय सभा आज महापौर निलोफर राजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली अर्थसंकल्पाचं विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी स्वागत केलंय मात्र सादर झालेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी प्रशासनानं करणं गरजेचं आहे असं सत्यजित कदम यांनी सांगितलं तारेवरची कसरत करणारं हे महापालिकेचं आर्थिक वर्ष आहे असं प्राध्यापक जयंत पाटील यांनी सांगितलं जमेत प्रचंड घट आल्यानं मूळ बजेटमध्ये आर्थिक तूट आली आहे त्यामुळे ऐच्छिक कामं थांबवावी लागली आहेत जमेच्या बाजूगृहित धरून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे इस्टेट विभागाचं उत्पन्न वाढवण्यासाठी तडजोड केली पाहिजे असंही प्राध्यापक पाटील यांनी स्पष्ट केलं घरफाळ्यातील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर फौजदारी दाखल करावी घरफाळा विभागात केवळ साडेतीन कोटी रुपयांचा घोटाळा नसून गेल्या तीन वर्षातील घरफाळ्याची छाननी केली तर प्रचंड घोटाळा उघडकीला येईल असं प्राध्यापक जयंत पाटील यांनी नमूद केलं दिलीप पवार यांनीही या विषयावर चर्चा केली महिन्यातून एकदा पाणीपुरवठा खंडित होतोय अशी तक्रार अजित राऊत यांनी केली उद्यानासाठी बजेटमध्ये तरतूद करावी असं अजित राऊत यांनी सांगितलं रस्त्यांची अवस्था दयनीय आहे त्यामुळे रस्ते दुरुस्त करण्याचं नियोजन केलं पाहिजे असं सत्यजित कदम यांनी सांगितलं बाहेरगावी गेलेले कामगार कोल्हापुरात आल्यानंतर स्वॅब घेऊन निगेटिव्ह आला तर त्यांना दुसऱ्या दिवशी कामावर येण्याची व्यवस्था करावी पूरबाधितांना घरफाळ्यात सवलत देण्याचा निर्णय झाला होता पण पूर आलेल्या आणि पंचनामे झालेल्या मिळकतधारकांना घरफाळ्या सवलतीचा लाभ दिलेला नाही ई वॉर्डात असंख्य घरं पाण्याखाली गेली होती त्यांना सवलत मिळालेली नाही अशी तक्रार सत्यजित कदम यांनी केली गरिबांना लाभ मिळाला पाहिजे पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी घरफाळा भरण्यासाठी पुढे यावा असं आयुक्तांनी सांगितलं अनेक मिळकतींना अजूनही घरफाळा लावलेला नाही सायबर टेक कंपनीनं सर्व्हेचं काम पूर्ण केलेलं नाही अशी तक्रार भोपाल शेटे यांनी केली विजय सूर्यवंशी अजित ठाणेकर शारंगधा देशमुख यांनीही अर्थसंकल्पावर चर्चेत सहभाग घेतला त्याचबरोबर शेखर कुसाळे रत्नेश शिरोळकर यांच्यासह अन्य नगरसेवकांनी ऑनलाईनद्वारे बजेटवर आपलं मत व्यक्त केलं